नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूया 23 सप्टेंबर दुपारपर्यंतच्या ठळक घडामोडी। मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती देण्यात आल्यानं आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं कोल्हापुरात राज्यव्यापी गोलमेज परिषद। साने गुरुजी वसाहत मधील रावजी सांस्कृतिक भवन मध्ये परिषद सुरू। मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मागितली भेटीसाठी वेळ, मात्र अद्यापही त्यांनी वेळ दिली नसल्याची संभाजीराजेंनी व्यक्त केली खंत। गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या वरुणराजाची पुन्हा दमदार हजेरी। राधानगरी धरणाचे पहाटेच्या सुमारास 2 स्वयंचलित दरवाजे खुले, पुढील 2 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता। राधानगरी तालुक्यातील मासुर्ली परिसरात वन तस्करांच्याकडून चोरटी वृक्षतोड। वन आणि सामाजिक वनीकरण विभागाचं दुर्लक्ष, लॉकडाऊनचा गैरफायदा, रात्रीच्या वेळी केली जाते वृक्षतोड। शिरोली MIDC पोलीस ठाण्यातील दिवंगत पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीत जगताप यांच्या कुटुंबाला शिरोली पोलिसांच्याकडून 4,21,000 रुपये आर्थिक मदत। जगताप यांचा कोरोनानं घेतला होता बळी। मराठा आरक्षणाची पुरुषोत्तम खेडेकर यांची मागणी चुकीची। मराठा समाजाला OBC मध्ये समावेश करून 5% आरक्षण देण्याची केली मागणी। ओबीसी बचाव आंदोलनाच्या वतीनं या मागणीचा निषेध करणार असल्याची हेमंत पाटलांनी दिली माहिती। ST ला वाचवा। सातारा इंटकच्या वतीनं आमदार शिवेंद्रसिंह राजे यांना देण्यात आलं निवेदन। ST महामंडळास अर्थसहाय्य देऊन सक्षम करावं यासह विविध मागण्यांचं देण्यात आलं निवेदन। वाईच्या तरुणांची धोम बलकवडी धरणाला सायकलवरून प्रदक्षिणा। 71 किलोमीटरचा प्रवास सायकल ग्रुपनं केला 8 तासात पूर्ण। सातारा तालुक्यातील शेंद्रे जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद। तुळजाभवानी सहकारी पतसंस्थेकडून ऑक्सिजन मशीन भेट। ऑक्सिजन मशीन ग्रामपंचायतीकडे करण्यात आली सुपूर्द। सातारा शहरातील राजवाडा ते मंगळवार तळेकडे जाणाऱ्या रसफळ विक्रेते आणि भाजी विक्रेते यांच्या जागेवरून वादविवाद। कारवाईला पालिकेच्या अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी लावलाय ब्रेक। खंडाळा तालुक्यातील लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीत गरवा कांद्याला उच्चांकी दर। प्रति क्विंटलला 4,100 रुपयापर्यंत उच्चांकी दर निघाला असल्याची बाजार समिती सभापती राजेंद्र तांबे यांची माहिती। सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं वीज बिल संदर्भात लक्षवेधी धरणे आंदोलन। ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार डॉक्टर नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं आंदोलन। सोलापुरातील मटका किंग नगरसेवक सुनील कामाटी जेरबंद। मागील 1 महिन्यापासून होता फरार, अखेर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हैदराबाद इथं जाऊन केलं जेरबंद। पोलीतील सूर्यकांत मेहता यांचं चिपळूण वक्रतुंड कोविड सेंटरमध्ये निधन। मेहता हे भाऊ नावाने होते सुप्रसिद्ध, तसंच तत्कालीन दापोली ग्रामपंचायतीचे होते सदस्य। भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण। पक्षात मुस्कटदाबी होत असल्यानं अनेक दिवसांपासून खडसे आहेत नाराज। भाजपच्या उत्तर महाराष्ट्रातील नेत्याला पक्षात प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात बोलावली तातडीची बैठक। बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। जीना यहा मरना यहा, खडसे दुसऱ्या पक्षात जाऊच शकत नाहीत। भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर दिली प्रतिक्रिया। मुंबई शहर आणि उपनगरात काल मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार। रस्ते जलमय तर लोकल सेवा ठप्प। आजही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज। प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल। अभिनेत्रीच्या तक्रारीनंतर वर्सोवा पोलिसात गुन्हा दाखल। डोक्यावर अटकेची टांगती तलवार। गोल्डन गर्ल फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला फायटर पायलट। शिवांगी सिंह 2017 साली इंडियन एअरफोर्सच्या सेवेत रुजू, त्या दुसऱ्या बॅच मधील आहेत फायटर पायलट। याचबरोबर आत्ताच्या ठळक घडामोडी संपल्या। सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या। स्पेशल रिपोर्ट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।